देशाचा इतिहास समजले एक ऐतिहासिक दिवस म्हणून अनेक ठिकाणी साजरा केला जातो. ज्यावेळेला या देशातल्या विशेषतः या मराठी मुलामध्ये सर्वसामान्य माणूस परकीयांच्या दर्शनाखाली सापडलेला होता. स्वतः आहे का नाही अशा प्रकारची स्थिती निर्माण झाली होती आणि या काळामध्ये त्यांच्यामधले सत्व जागे करून त्यांना पुन्हा उभं करण्याच्या संबंधीची ऐतिहासिक कामगिरी शिवछत्रपतींनी केली. त्या शिवछत्रपतींचं व्यक्तिमत्व कर्तृत्व हे योग्य दिशेला नेण्याच्यासाठी त्यांची जी उभारणी केली ती एका महान मातेने केली आणि ती महान माता म्हणजे राजमाता जिजाऊ. जीवनामध्ये सुखी माणसं घडवली जातात हे कर्तृत्व मातेच्या संस्कारामध्ये आणि याचं उत्कृष्ट उदाहरण शिवछत्रपती आणि राजमाता जिजाऊ त्यांना नमन करण्याच्यासाठी या ठिकाणी आलो. शिवाजी पासलकर आणि त्यांचे सहकारी गेल्या अनेक वर्षापासून हा आजचा दिवस सोहळा साजरा करतात आणि विशेषतः स्त्रीवर्गाच्यामध्ये मुलींच्यामध्ये जिजाऊ मातेचा विचार हा पोचून त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी काळजी करतात. त्यांचं मी अभिनंदन करतो. जिजाऊ मातेच्या समोर नतमस्तक होतो आणि आपली गरज आहे.